आता आपण आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल अभ्यासणार आहोत. मग यासाठी आपण काही उदाहरणं अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ दिवस, तुम्ही बघता दिवस होतो त्यानंतर रात्र होते, सूर्य उगवतो त्यानंतर सूर्य मावळतो, त्याचप्रमाणे समुद्राला भरती येत असते, तसेच पाऊस पडत असतो, झाडावर बसलेला पक्षी हा उडून जात असतो, असे उदाहरण आपण पाहिले. मग यामधील काही उदाहरणं अशी आहेत की ती उदाहरणं ठराविक वेळानंतर पुन्हा पुन्हा घडून येत असतात. जसं दिवस आणि रात्र, सकाळी सूर्योदय झाल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त होत असतो, त्यानंतर घड्याळ पाहिलं आपण तर घड्याळामध्ये 12 वाजले की पुन्हा काही कालानंतर 12 वाजतात. म्हणजेच या बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात.